असं काय नाही आहे का मुख्यमंत्री पाहिजे म्हणून. अरे हे वाहतूक म्हणजे हे मंत्री जे कन्सर्न मंत्री आहेत ते ज्योतिरादित्य शिंदे आहेत, त्यामुळे अमुक एक पाहिजे तसं नाही आहे. सिंधुदुर्गच्या चिपी विमानतळाचं उद्घाटन हे 9 ऑक्टोबरला होणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली. पण याच वेळी त्यांना जेव्हा विचारलं होतं की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला असणार का, त्यावेळी त्यांनी म्हटलं होतं की मुख्यमंत्री असलेच पाहिजेत असं नाही. त्यावरून एक वाद निर्माण झाला होता की या उद्घाटनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार का. याच्यामध्ये एक श्रेयवादाची जी लढाई आहे ती शिवसेना आणि नारायण राणे किंवा भाजप अशी पुन्हा एकदा बघायला मिळत होती. परंतु आता यावर पडदा पडलेला आहे, कारण शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलेलं आहे की या उद्घाटनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रोटोकॉलप्रमाणे उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे 9 ऑक्टोबरला चिपी विमानतळाचं हे उद्घाटन असेल. 9 ऑक्टोबरला 12:35 मुंबईमधून एक विमान जे आहे ते टेक ऑफ घेईल, जे चिपी विमानतळावर उतरेल आणि त्यानंतर उद्घाटनाचा हा कार्यक्रम पार पडणार आहे. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे या उद्घाटनाला उपस्थित असणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नारायण राणे आणि उद्धव ठाकरे हे या उद्घाटनाच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर येणार आहेत. म्हणूनच हा जो कार्यक्रम आहे तो अत्यंत राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण मानला जातो आहे. त्यामुळे आता यावेळी काय घडणार या संदर्भात, या व्यासपीठावरती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नारायण राणे काय बोलणार हे बघणंसुद्धा महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट शार्दूलसह प्राजक्ता पोळ, BBC मराठी, मुंबई.